आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कोणतंही विकास काम न करता केवळ ऊस दराचे आंदोलन करून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे खासदार राजू शेट्टी हे हंगामी खासदार असल्याची टीका करून शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार धैर्यशील माने यांनी आमचे साखर कारखाने किंवा दूध संघ नाहीत, मात्र कार्यकर्ते निर्माण करणारी फॅक्टरी आहे, त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. माने गटाची घुसमट सहन होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून शिवधनुष्य उचलल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना प्रवेशानंतर इचलकरंजी इथं येऊन आपली राजकीय भूमिका पत्रकारांसमोर मांडताना माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माने गटाला न्याय मिळत नसल्यानं कार्यकर्ते नाराज होते, त्यामुळे कार्यकर्त्यांची मतं आजमावून विकासाचा आराखडा सत्यात उतरवण्यासाठी शिवसेना प्रवेश केला आहे असे सांगितले. शेतकऱ्यांचे नेते म्हणून साखर कारखान्यांच्या वळसणीला जाऊन बसणारे खासदार शेट्टी मंत्रिपद न मिळाल्याने ते सत्तेच्या विरोधात गेले, पण जिल्हा परिषदेमध्ये ते भाजपसोबत सत्तेत आहेत. तसेच FRP मुळे ऊस दराचे आंदोलन संपले, मात्र राजकारणासाठी आंदोलन करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या सोयीप्रमाणे काम करणारी राजकीय संघटना झाली आहे. एकीकडे सत्तेची फळे चाखायची आणि दुसरीकडे विरोध करत आहे, त्यामुळे खासदार शेट्टी यांच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. गेल्या 10 वर्षात मतदारसंघाचा विकासच झाला नाही, त्यामुळे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा आपण सत्यात उतरवून मतदारसंघ शिवसेनेचा गड म्हणून ओळखण्यासाठी मी व माझा शिवसैनिक सज्ज आहे. वारणेच्या पाण्यासाठी संघर्ष होऊ नये, सामंजस्याने मार्ग निघाला पाहिजे असं मत व्यक्त करून राष्ट्रवादीकडून स्पर्धकालाच मानाचं स्थान देऊन घरच्यांना दूर केल्याचं यावेळी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, सयाजी चव्हाण, महेश बोहरा, मलकारी लवटे, राजू आर्गे, अण्णा शेट्टी आदी उपस्थित होते.